एकनाथ खडसे नियमित तपासणी करण्यासाठी मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते. या दरम्यान तपासणीत काही बदल आढळून आले. त्यानुसार एकनाथ खडसे यांना तातडीनं जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या ठिकाणी त्यांच्या तपासण्या करण्यात येत असून त्यांना आज सायंकाळी एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईला रवाना करण्यात येणार आहे. खडसेंच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्यासुद्धा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. आता एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांनी गप्पासुद्धा मारल्या आहेत अशी माहिती डॉक्टर विवेक चौधरी यांनी दिली आहे. श्री एकनाथरावजी खडसे यांना 2 दिवसापासून थोडा छातीमध्ये बर्निंग सेन्सेशनचा त्रास होता. ते रुटीन तपासणीसाठी आले. त्यांचं ब्लड प्रेशर स्टेबल आहे, शुगर स्टेबल आहे आणि छातीमध्ये थोडं कंजेशन आहे. त्यांना पुढचे इन्व्हेस्टिगेशन लागणार आहे. जसं एनजिओग्राफी वगैरे लागू शकते आणि चेस्ट इन्फेक्शनची ट्रीटमेंट लागू शकते. त्यासाठी ते पुढच्या ट्रीटमेंटसाठी आता त्यांची प्राथमिक उपचार चालू आहेत. त्यांची कंडिशन स्टेबल आहे. पुढच्या उपचारासाठी ते मुंबईला शिफ्ट होतील. कशा कुठे शिफ्ट केलं जाणार? मुंबईला आता कुठल्या हॉस्पिटल, ते बॉम्बे हॉस्पिटलला शिफ्ट होतील. कारण त्यांची आधी ट्रीटमेंट चालू होती तिथे. पण आता त्यांची तब्येत एकदम स्टेबल आहे. त्यांना कुठलाच बाकीचा चेस्ट पेन वगैरे नाही आहे. कंजेशन थोडं चेस्ट इन्फेक्शन असू शकतं. त्यासाठी ते शिफ्ट होते. केव्हापासून त्रास होतो त्यांना? 2 दिवसापासून त्यांना त्रास होता. बर्निंग सर्व होतं. मुंबईला कसं देण्यात येणार त्यांना? ॲम्ब्युलन्सने काय ॲम्ब्युलन्स आता ते अरेंज करताय. सध्या कर झाल्यानंतर सांगू आम्ही तुम्हाला. जेव्हा आपल्याकडे आले होते तेव्हा त्यांची प्रकृती जास्त सिरियस होती. सगळं पूर्ण स्टेबल आहे. ते गप्पा मारल्यात त्यांनी. त्यांची कंडिशन स्टेबल होती. आताही स्टेबलच आहे. परंतु एक प्रिकॉशन म्हणून आम्ही शिफ्ट करतोय त्यांना. सर आपलं नाव? हृदयरोग तज्ञ, जळगाव.